हाय स्टूडेंट्स, आज आपण अभ्यास करणार आहोत अंक वाचन व लेखन. आज आपण अंकांची ओळख करून घेणार आहोत आणि अंक कसे वाचन आणि लेखन सुद्धा करणार आहोत. सुरुवातीला अंक वाचन व अंक लेखन यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मी ते 1 ते 20 पर्यंत आज आपण अंकांचा अभ्यास करूया. सुरुवातीला इथे ए एक त्यानंतर हे आपण काय करायचं आहे लेखन सुद्धा करायचं आहे. एक म ए ए एडका क क कमळ ए तर पुढे आहे दो दला एक काना एक मात्रा दो नऊ दोन ती दला दुसरी वेलांडी ती न हा आहे क तर तलवार आणि दला दुसरी वेलांडी ती न चार चला काना चा र तर पुढे पाच पहिला काना पा च पाच स हा स पहिला काना हा स हा सात स सला काना सा त सात आठ अला काना आ ठ आठ न ऊ ऊ ऊस आणि आहे द हा द पहिला काना हा दहा एक ते दहा आपण काय केलेले आहे इथं अंक सुद्धा लिहिलेले आहेत आणि त्या अंकांचं आपण काय केलेलं आहे शब्दामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. एक ए एका क कमळ ए त्यानंतर आहे दोन दला एक काना एक मात्रा दो नऊ तीन दला दुसरी वेलांडी तीन नऊ चार चला काना चा यो पाच पहिला काना पा स स हा स पहिला काना हा सात सला काना सा त आठ गला काना आ ठ त्यानंतर आहे नऊ न ऊ ऊस आणि दहा द गोला काना हा. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा तुम्हाला सविस्तर समजलं हे काय लिहिलेले आहे तुम्ही अंक अंक लिहिलेले आहेत. एक आहे एक ए एका क क कमळ आणि तुम्हाला समजण्यासाठी इथे चित्र दिले काय दिलेलं आहे चित्रामध्ये त्रिकोण एक क नंतर दोन दला एक काना एक मात्रा दो न इथं काय दिलेले आहे दोन बॉल दिलेले एक आणि दोन आपण हे मोजू शकतो दोन त्यानंतर आहे तीन त्याला दुसरी वेलांडी ती न इथं चित्र कोणतं दिलेलं आहे सफरचंद ॲपल एक दो आणि तीन त्यानंतर आहे चार चला काना चा र चार काय आहे समोर काय दिसते आपल्याला स्टार आहे चांगल्या एक दोन तीन चार चारचं शब्दामध्ये लेखन करताना आपण कसं करतो चला कानाच्या र त्यानंतर आहे पाच पहिला काना पा स एकूण आता ही फुले आपण पाच आहेत का काउंट करूया एक दोन तीन चार आणि पाच त्यानंतर सहा स पहिला काना हा सहा एक दोन तीन चार पाच सहा हे काय आहेत मॅंगो आंबा हे सहा आंबे सहा म्हणजे एक ते सहा त्यानंतर पुढचा अंक आपण पाहणार आहोत सात स सला काना सा त सात आता किती स्टार आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात स सला काना सा त आठ अ ला काना आ ठ किती आहे हे त्रिकोण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे किती आहेत आठ मग आठ लिहिताना आपण अक्षरात कसं लिहितो अ ला काना आ आणि हा आहे ठ ठसा आठ त्यानंतर पुढे आहे नऊ न ऊ ऊस किती बॉल दिसत आहेत आपल्याला आपण काउंट करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ त्यानंतर शेवटचा अंक आहे दहा द क ला काना हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे झाले आपले एक ते दहा अंक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा त्यानंतर पुढे पाहणार अकरा अ क र ला काना रा अकरा त्यानंतर पुढे आहे बारा ब प ला काना बा र ला काना रा बारा तेरा तवल एक मात्रा ते रला काना या तेरा नंतर चौदा स चला एक आणा दोन मात्रे चौ गला काना
डा स धा पंधरा प कवर अनुस्वार ध ध धनुष आणि र या गाना रा पंधरा त सोळा सला एक काना एक माता सोळा गाना रा सोळा सतरा स त र या गाना रा सतरा ध ध अठरा अ ठ र या गाना रा अठरा एकोणीस ए एडका मला एक खाना एक मात्रा को न मला दुसरी वेळा की वीस एकोणवीस आणि शेवट आहे तीस व मला दुसरी वेळा की वीस हे झाले एक ते वीस पर्यंतचे हे आपले अंक. आता आपण पुन्हा अकरापासून ते वीस यांचा अभ्यास करूया. अकरा अ क आणि ल या खाना अकरा अकरा नंतर आहे बारा ब ब ला काना पा र र ला काना रा बारा तेरा सबल एक मात्र ते र ला काना रा चौदा स ला एक काना दोन मात्रे सौ दो ला काना दा चौदा पंधरा कवर अनुस्वार ध ध धनुष आणि र ला काना रा पंधरा सोळा स ला एक काना एक मात्र सौ ल ला काना रा सोळा नंतर पुढे सतरा स त र ला काना रा अठरा अ ठ र ला काना रा एकोणीस ए का त ला एक काना एक मात्र को न व ला दुसरी वेळा की वी स एकोणवीस आणि पुढे आहे वीस व ला दुसरी वेळा की वी स वीस हे झाले एक ते वीस अंक. पुन्हा एकदा आपण याचं वाचन आणि लेखन करूया. ए ए का दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि वीस हे झाले. आज आपण काय केलेलं आहे एक ते वीस अंक वाचन व लेखन केलेलं आहे. राहिलेला भाग आपण पुढील भाग पुढील तासाला अभ्यासू.